हाय यूट्यूब व्ह्यूअर्स, आज आम्ही निघालेलो आहे बाहेर जेवणासाठी। तर आम्ही कुठे चाललो आहोत? तर आम्ही चाललो आहोत सोलापूर हायवे नजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये। तर त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल कांचन। तर कांचन हॉटेल हे खूप फेमस हॉटेल आहे आणि भरपूर लोक तिथं जातात आणि त्यांना जेवणाची टेस्ट भरपूर आवडते। त्याच्यामुळे आम्ही ठरवलं चला आपणही एकदा व्हिजिट देऊया। तर आज आम्ही फायनली निघालेलो आहोत। गणपती असल्यामुळे व्हेजच खायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही कांचन हॉटेललाच जाऊया असं ठरवूनच कांचन हॉटेलसाठी निघालो। तर प्रवास खूप लांबचा आहे, पुण्यावरून कांचन हॉटेलला जायचं म्हणजे तब्बल एक तास लागतो। एक तासाच्या प्रवास करून आता 5 मिनटात आम्ही कांचन हॉटेलजवळ पोहोचू। तर कांचन हॉटेलची खासियत अशी की तिथे व्हेज खूप छान भेटतं। मी तर कधी खाल्लं नाही, मी फर्स्ट टाइम ट्राय करते, पण माझ्या मुलांची इच्छा होती की आपण जाऊया। एक तर लॉंग ड्राईव्हही होईल आणि कांचन हॉटेलमध्ये जेवणही होईल। तर आम्ही रात्री 8 वाजता साधारणतः घर सोडलेलं आहे। आत्ता पाहत तुम्ही आम्ही पोहोचलेलो आहोत कांचन हॉटेलला। तर कांचन हॉटेलचं गेटमध्ये असलेली लाईटिंग आणि कारंजे खूपच सुंदर आहेत आणि हे पाहून झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि ऑर्डर दिली। ऑर्डरही खूप फास्ट आली। पहिल्यांदा स्टार्टरला पापड आला, त्याच्यानंतर मशरूमची भाजी आणि पनीर मुसल्लम असं ऑर्डर केलं होतं आणि नान त्याच्यासोबत खाण्यासाठी। खूप छान होती भाजी। तुम्हीही एकदा व्हिजिट द्या, बघा तुम्हाला आवडते का। मला तर आवड